नमस्कार, मी वर्षा वागजी, 3KM न्यूजमध्ये तुमचं स्वागत. पाहुयात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या. आज सकाळपासून पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र मोठी तारांबळ उडाली आहे. शहरात अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील झाल्याचं पाहायला मिळालं. कचरा वेचकांमध्ये चेष्टामस्करीत झालेल्या वादातून एका तरुणानं स्वतःच्या मित्रावरच चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील प्रभा इंजिनिअरिंग कंपनीत महिला कामगारांना मानसिक त्रास दिला जात होता. वॉशरूमला जाणाऱ्या महिलांकडून लेटर लिहून घेतलं जात होतं. मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मात्र कंपनीच्या मॅनेजरला मनसे स्टाईल उत्तर दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जगभरात ओमायक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास नवीन कोरोना प्रकारासाठी वेगळी कोविशील्ड लस बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली आहे. पुण्यातील लोहियानगर इथं गल्ली नंबर 1 अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली आहे. आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाही. तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. 3KM ॲप अजून डाउनलोड केला नसेल तर तो करा, आणि आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करायला विसरू नका.